त्यावेळेला सर्कल जो आजचं बाउंड्री असते त्यावेळेला खूप चांगला परफॉर्मन्स राहिलेला आहे. आज मात्र या शुभम प्रतिष्ठानच्या स्पर्धेत काय होतंय पाहायचंय. पुढचा चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण अरविंद तांडेलकडून होत आहे, जो माहुल कोळीवाड्याचा खेळाडू आहे. तर या कल्याणच्या संघात काही मुंबईची नावं देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. अरविंद तांडेल माहुल कोळीवाड्याचा खेळाडू खेळतोय. गोलंदाजी करणारा गोलंदाज सागर निवाते वडाळ्याचा खेळाडू आहे. हो, अधिक वेगाने पुन्हा एकदा चेंडू टाकला जातोय सागर निवातेकडून अरुणसाठी. धावसंख्या एकडे पुढे सरकते. चार षटकांची ही लढत. अंडरआर्म क्रिकेट म्हटलं तर कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त आनंद देणारा क्रिकेटचा खेळ कोणता असेल तर तो अंडरआर्म क्रिकेटचा आहे. चार षटकांची असणारी लढत. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असणार आहे. पॉवर प्लेच्या षटकात जर पाहिलं तर दोन खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील. पॉवर प्लेचा फायदा कशाप्रकारे उचलला जातोय या ठिकाणी पाहायचंय. पुन्हा एकदा सागर निवाते. ओ रफ्तार का राजा सागर. वयाच्या 18व्या वर्षी भल्या भल्या फलंदाजांची झोप उडवणारा गोलंदाज आज मात्र याही स्पर्धेमध्ये अधिराज्य गाजवतोय.
झाला कारण टी ट्वेंटी या क्रीडा प्रकारामध्ये मात्र मनोरंजनाचं देखील आसरा पाहायला मिळाला आय पी एलच्या माध्यमातून आणि आय पी एल आल्यानं खऱ्या अर्थाने क्रिकेटचा चेहरा मोहरा बदलला. टी ट्वेंटी क्रिकेटचा जमाना पाहायला मिळाला, संघाची मालकी पाहायला मिळाली, आपल्याला संगीत क्रिकेटमध्ये येताना पाहायला मिळालं, खेळाडूंना पैसे मिळताना आपल्याला पाहायला मिळाले. जास्तीत जास्त पुढचा चेंडू पुन्हा एकदा वेगवान चेंडू, परंतु त्याचा सामना करत असताना हा चेंडू मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक अरविंद तांडेल अडवत आहेत. तोपर्यंत धावसंख्या एकने पुढे सरसावेल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 धावांवर. पुन्हा एकदा फलंदाजी समर्थक सज्ज होत आहेत. हरीशसाठी राज तेजी, 4 षटकांची लढत, वेगळा फटका, रिव्हर्स स्वीपचा खेळण्याचा प्रयत्न. पंच मात्र दंडित करत आहेत गोलंदाजाला कारण चुकीच्या ठिकाणी चेंडू टाकला गेला, अर्थातच गती वाढवण्याच्या प्रयत्नात तर टप्प्यावरचं नियंत्रण हरवलं होतं गोलंदाजाचं. स्वैर चेंडू घोषित केला जातोय. पुढचा चेंडू फुल टॉस आणि याचं रूपांतर केलं गेलं मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी. अर्जुन आणि हरीश ही जोडी मैदानात पाहायला मिळते. राज तेजीच्या बॅटमध्ये गोलंदाजीवर चढवला हल्ला, अधिक वेगाने पुन्हा एकदा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. अपील मात्र या ठिकाणी अतिशय जोरदार पद्धतीने झालं, वेग सर जबरदस्त या ठिकाणी पाहायला मिळाला. अपील केलं गेलं, अपील फेटाळलं गेलं पंचांच्या माध्यमातून. अपील करणं क्रिकेटमध्ये गरजेचं आहे, अपील केलं नाही तर बाद देण्याचा अधिकार पंचांना देखील नाही आहे. त्याच पद्धतीचं एक जोरदार अपील झालं आणि ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने यष्टीरक्षक पाठीमागे असतो, अंडरआर्म क्रिकेटमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतो. ही जॉर्ज संघाच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य आहे. आगळी वेगळी अंबरनाथ शैलीची ही गोलंदाजी पाहायला मिळते अंडरआर्म क्रिकेटमध्ये जॉर्ज संघाकडून. व्हाईट बॉल स्वयं चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या एक ने सोळा धावांवर धावपर्यंत जाऊन पोहोचतोय. दुसरं षटक मार्गस्थ असताना कल्याणचा संघ, या कल्याणच्या संघाचं वैशिष्ट्य आहे गोलंदाजी मात्र जबरदस्त आहे, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढी चांगली फलंदाजी ही त्यांच्या जमीची बाजू आहे. सर्व खेळाडू तरुण खेळाडूंचा भरणा हे या कल्याणच्या संघाचं वैशिष्ट्य आहे. युवासिपचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडूचं रूपांतर सर्व करत होते. अनिकेत खंदारे गोलंदाजी मार्गावर. तर सन्मानित केलं जात आहे, उमेशजींचा सन्मान होतो आहे. गेल्या 2 आठवड्यापासून सर्वांची मनं जिंकून घेत आहेत समालोचक.
एक मिनट सर, समालोचक उमेश सरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. अतिशय सुंदर कामगिरी राहिली आहे, सर्वांचे मन जिंकून घेतली. आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीने उमेशजींचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आणि धन्यवाद सर, आपण या ठिकाणी उपस्थित झाला. तदनंतर नितीनजी मते यांनी देखील आज सर्वांच्या मन जिंकून घेतली. नितीनजी मते खास मुलुंडवरून हे देखील उपस्थित राहिले. तर जितेंद्र लिमकर सर, मुंबई महापौर क्रीडा पुरस्कार प्राप्त, त्यांचं या ठिकाणी आगमन झाले, हार्दिक स्वागत. त्यानंतर कैलासजी आरवडे साहेब यांचा सन्मान, अनिल पाटणकर साहेबांचा सन्मान करतील. कैलासजी आरवडेकर यांचंही सन्मानित करतील अनिल पाटणकर साहेबांना. खास या कैलासजी आरवडे सन्मानित करतायत अनिलजी पाटणकर साहेब, शिवसेनेचे लोकप्रिय कार्यसम्राट, नगरसेवक आणि या चेंबूरमधील सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व अनिलजी पाटणकर साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. कैलासजी आरवडे सर्वांच्या साहेब माध्यमातून. आणि आणखी एक सन्मान होणार आहे. धन्यवाद धन्यवाद. नितीनजी मते सनी सर, सनी नितीन मते सरांचा देखील सन्मान या ठिकाणी होतोय. आजचा दिवस ज्यांनी समालोचन करत असताना सर्वांना प्रभावित केलं. नितीनजी मते खास मुलुंडवरून या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी अनिल पाटणकर साहेबांनाच विनंती करेल, आपण सन्मानित करायचं आहे या ठिकाणी. नितीन मते या ठिकाणी यांचा सन्मान केला जातोय. तर पाहुण्यांचं स्वागत मात्र आमचे छोटेसे कलाकार करतायत, तर या कलाकारांसाठी देखील एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सर्वांची मनं जिंकून घेणार आहेत. एक आगळं वेगळं कौशल्य हे छोटेसे बाल कलाकार दाखवत आहेत. तर उमेशजी आणि त्याचबरोबरीने नितीनजी, आपल्या दोघांचा मनापासून आभार. तर सामन्याकडे आपण वळूया. दोन षटकांचा सामना झालाय आणि धावसंख्या झाली ती 20 धावा. मैदानात आपल्याला पाहायला मिळतात एका बाजूला अनिकेत खंदारे गोलंदाजीसाठी दाखल होतोय. आणखीन एक वेगवान गोलंदाज उल्हासनगरचा गोलंदाजी मार्गावर दाखल होतोय. हा चेंडू नो बॉल. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 22 धावांवर. धावसंख्या जाऊन पोहोचते. नामवंत खेळाडूंचं या ठिकाणी आगमन होणार आहे. तर सनी धोत्रे आणि त्याचबरोबरीने शिवरामजी नायडू यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. नवनवीन संकल्पना या अंडरआर्म क्रिकेटमध्ये त्यांच्या माध्यमातून आणल्या जात आहेत. आता पुढचा चेंडू समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, बंदुकीतून गोळी निघावी त्याप्रमाणे चेंडू निघाला होता, परंतु सुदैवी ठरतायत या ठिकाणी. समोर स्टंपला जाऊन चेंडू आदळतोय आणि एका धावेत रूपांतर 4 धावांचं होतंय म्हणावं लागेल. तर उमेशजी आणि त्याचबरोबर नितीनजी आपल्या मनापासून अनिकेत खंदारे पुढच्या चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, नो बॉल पंच पुन्हा एकदा घोषित करतायत. आणि धावसंख्या मात्र अतिरिक्तच्या रूपात पुढे पुढे जाताना पाहायला मिळेल. 24 तर बाल कलाकार या ठिकाणी आपलं कलेचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी दाखल झाले आहेत. मुले देखील आहेत आणि मुली देखील आहेत. तुम्हा सर्वांचं स्वागत या शुभम प्रतिष्ठानच्या स्पर्धेसाठी, जय महाराष्ट्र मित्रमंडळाच्या स्पर्धेसाठी. पहिल्यांदाच असा उपक्रम सनीच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर शिवरामजी नायडू साहेबांच्या माध्यमातून.
तर चिमूर नगर म्युनिसिपल शाळेचे विद्यार्थी इयत्ता चौथी पाचवी सहावीचे विद्यार्थी या ठिकाणी आहेत, जे मुले आणि मुली दोघांचे या ठिकाणी स्वागत असणार आहे या क्रीडा स्पर्धेसाठी. मुली बिगुल वाजवत आहेत आणि मुले मात्र या ठिकाणी नक्कीच ढोल ताशा वाजवताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो आहे. पाहूया टॉपाची संधी. या ठिकाणी पहिल्यांदाच असा एक वेगळा प्रयोग पाहायला मिळाला असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी सांगाव्याशा वाटतात. विशेष म्हणजे मान्यवर खेळाडूंचा सन्मान, त्याचबरोबरीने पांढऱ्या रंगाचा गणवेश परिधान केलेले खेळाडू मैदानात पाहायला मिळतात. सोळा बलाढ्य संघांचा सहभाग, मान्यवरांची मांदी आणि रक्तदान शिबिर, लहान लहान मुलं नक्कीच वाद्य वाजवताना पाहायला मिळतात. अशा एक ना एक अनेक गोष्टी या शुभम प्रतिष्ठानच्या स्पर्धेत आपण पाहतोय. सनी धोत्रे, त्याचबरोबर शिवरामजी नायडू आणि त्याचे सर्व सहकारी, जय महाराष्ट्र मित्रमंडळ यांचं आयोजन आपण पाहतोय. पायलेटच्या क्षेत्रात चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सुनील विश्वकर्मा. डीजे, आता मात्र या सर्व आपण लहान मुलांना संधी देऊयात. आपण विश्रांती घ्या आणि या पुढील कालावधीमध्ये जे काही घडामोडी घडतील या लहान मुलांवर जबाबदारी देऊयात. तर विकेटचं पात्र होतं सुनील विश्वकर्मा, डायरेक्ट हिट करताना पाहायला मिळत आहेत. आणि तीन षटकं संपत आहेत आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 26 धावा शिवनेरी चेंबूर संघाची. तर पाहूया चौथं आणि शेवटचं अंतिम षटक घेऊन कुणाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे. राहुल सुरवाडे, सध्याच्या घडीला सर्वांच्या नजरा ज्या खेळाडूवर लगावल्या गेलेल्या असतात तोच राहुल सुरवाडे उर्फ लॅबो गोलंदाजी मार्गावर दाखल होतं. उल्हासनगरचा आणखीन एक गोलंदाज, उल्हासनगरचा राज तेजी पाहिला, उल्हासनगरचा अनिकेत खंदारे पाहिला आणि आता मात्र उल्हासनगरचा आणि राहुल सुरवाडे गोलंदाजी मार्गावर दाखल होतोय लॅबो. धावा धावफलकावर आहेत. एका बाजूने फलंदाजी करतायत फलंदाज अनिल आणि अलिन बरोबर राजेश हरीश ही जोडी मैदानात आहेत. राहुल सुरवाडे गोलंदाजी मार्गावर दाखल होईल.
यानंतर चालू सामन्यातील विजेता आणि ओमकार मलाड यांच्यातील सामना आपल्याला पाहायला मिळेल. तर राहुल सुरवाडे लॅब गोलंदाजीसाठी दाखल झालेला आहे गोलंदाजीसाठी. तर पाहूया अंडरआर्म सर्कल क्रिकेट, चारही बाजूला सीमारेषा असणारं हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतंय. प्रेक्षकाने मैदान खचून भरताना पाहायला मिळत आहे, मैदानाच्या चारही बाजूला प्रेक्षक पोहताना पाहायला मिळत आहेत. तर पाहूया आज मात्र मान्यवर खेळाडू ज्यांनी अंडरआर्म क्रिकेट गाजवलंय ते इतिहास मात्र त्यांनी बनवलाय अंडरआर्म क्रिकेटमध्ये. त्या सर्व नामवंत खेळाडूंचा सन्मान आज या व्यासपीठावर केला जाणार आहे. एक गोलंदाजीसाठी राहुल सुरवाडे लॅबो, जॉर्ज कल्याणसाठी पुढचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न होतोय. स्वैर चेंडू घोषित केला जातोय पंचांकडून. व्हाईट बॉल स्वैर चेंडू, धावसंख्या एक ने पुढे सरसावली, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 धावांवर. लॅबो पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न जरूर झाला. धावसंख्या एक ने पुढे जाते, लेग बायच्या स्वरूपातील धाव कळवली जाते. धावसंख्या एक ने पुढे गेली, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 धावा धाव फलक्यावर. तर शिवनेरी चेंबूर हा मात्र सुरुवातीचे दोन षटकं जर पाहिले तर 20 धावांवर होता, परंतु तदनंतर मात्र काहीसा अडगळताना पाहायला मिळाला तिसऱ्या षटकात. आणि पाहूया चौथ्या षटकात किती धावा जमवल्या जात आहेत शिवनेरी चेंबूरकडून जॉर्ज इलेव्हन कल्याण या बलाढ्य संघाच्या विरुद्ध. शुभम प्रतिष्ठान मेमोरियल ट्रॉफी जय महाराष्ट्र मित्रमंडळ आयोजित असणारा हा अंडरआर्म क्रिकेटचा दिवस रात्र सोहळा आपण पाहतोय. अनिपजी पटेल नामवंत आणि दिग्गज खेळाडू यांचं या ठिकाणी आगमन होत आहे, त्यांचा आपण सन्मान करणार आहोत असे खेळाडू दाखल होत आहेत. धन्यवाद. सागर नवीन खेळाडू मैदानात दाखल होत आहेत सागर. तर यश मिळतंय या ठिकाणी राहुल सुरवाडे लॅबोला. कल्याणचा संघ सामन्यावर पकड मिळवताना पाहायला मिळतोय. तर पाहूया जो धावसफलक पुढे निघाला होता त्याला कुठेतरी लगाम घालण्याचा प्रयत्न केला जातोय तो कल्याणकडून चेंबूरच्या विरुद्ध. दिवसीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. सोई चेंडू पंच या ठिकाणी घोषित करतील, धावसंख्या एक ने पुढे सरसावली. तर धावसंख्या जर पाहिजे झाली तर धावसंख्या 35 जाऊन पोहोचते. सचिन दादरकर सर आणि त्याचबरोबरीने दीपिकजी सुळे आपलं देखील या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. आणखीन दोन नामवंत समालोचक या ठिकाणी उपस्थित राहत आहेत, त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये स्वागत करतो आहे. शुभम प्रतिष्ठानची ही स्पर्धा अंडरआर्म क्रिकेटचा एक मोठा सोहळा या ठिकाणी आयोजित होताना पाहायला मिळतो. प्रेक्षक मैदानाच्या चारही बाजूने मोठ्या संख्येने पाहायला मिळत आहेत. धावसंख्या संघाची पाहायला मिळते ती 36 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा राहुल सुरवाडे गोलंदाजी मार्गावर दाखल होत आहेत. पुढचा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट सर्कलच्या बाहेर जातोय विकेटचा पाता.
तर विकेटचं पतन या ठिकाणी होताना पाहायला मिळालं शेवटच्या चेंडूवर. चार षटकांचा खेळ झालाय, चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36 धावांवर. विजयासाठी 37 धावांचं लक्ष विजयासाठी असणार आहे. तसेच या ठिकाणी अंडरआर्म क्रिकेट जगतातील नामवंत खेळाडू हनी पटेल सर आणि त्याचबरोबर धनंजय तोंडवलकर सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. हार्दिक 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 असं स्वागत या मान्यवर खेळाडूंचं देखील, कारण आज जर पाहिलं तर नामवंत खेळाडूंचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत आणि नामवंत खेळाडूंचे आपण या ठिकाणी नक्कीच या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून त्या सर्वांचं या ठिकाणी काही किस्से देखील जरूर ऐकणार आहोत. शुभम प्रतिष्ठान आयोजित बॉक्स क्रिकेट स्पर्धा, रिंग क्रिकेट स्पर्धा कालपासून आपण या ठिकाणी पाहतोय आणि ह्या शुभम प्रतिष्ठानला जर आपण पाहिलं तर जय महाराष्ट्र मित्रमंडळ 2018 हे सह आयोजक आहेत, आयोजकच आहेत आणि त्याला सह आयोजक म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट स्पोर्ट्स क्लब. कालपासून हे सामने रंगलेत आणि सामन्याचं विशेष आकर्षण म्हणजे चंदू शेटे एक उत्तम समालोचक, महाराष्ट्राचा बुलंद आवाज हे देखील लाभलेत. आणि आपण पाहिलं शुभम प्रतिष्ठानचं हे तिसरं वर्ष या ठिकाणी आणि या तिसऱ्या वर्षाला देखील हजेरी लावली ती म्हणजे माननीय नगरसेवक श्री अनिल पाटणकर साहेब. आणि अनिल पाटणकर साहेबांना मी विनंती करेन की त्यांनी हे जे क्रीडा रसिक आहेत, आपण पाहतो की सुदृढ यष्टीचे आणि सगळे क्रिकेट रसिक फक्त तुमच्या आता ते 3 दिवस सर चालणारे सामने आहेत आणि त्याविषयी सर आम्हाला 2 शब्द इथे सांगा. आपले सगळे क्रीडारसिक त्यावेळेला उपस्थित असतील. 17 तारखेला अपंगांच्या क्रिकेट टूर्नामेंट्स आयोजन केलेलं आहे सरांनी आणि त्यासाठी मी सगळ्या क्रीडारसिकांना या ठिकाणी विनंती करेन की त्यांनी मोठ्या संख्येने घाटला गावामध्ये यावं आणि आपली उपस्थिती दाखवावी. मी अनिल पाटणकर सरांना एक निवेदन करायला सांगेन क्रीडा रसिकांच्या मार्फत, प्लीज. आपण काय ज्यावेळेस अशा क्रीडा क्षेत्राशी निगडीत असतो त्याचबरोबर त्याच वेळेला आपण या स्पर्धा घेत असताना आपण कोणाशी तरी प्रेरणेने करत असतो. आता जसं मुंबईत बघायला गेलं तर छत्रपती शिवाजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही 2 महापुरुष आहेत की ते ह्यांच्या प्रेरणेने बरंच काही ह्या मुंबईतने ह्या पूर्ण संपूर्णमध्ये देशात असेल महाराष्ट्रात की ह्या प्रेरणा घेऊन लोकांचे महोत्सवसुद्धा सुरू असतात. त्याचबरोबर यंदा मी शिवसेनेचा नगरसेवक असल्यामुळे बाळासाहेब ठाकरे, आता बाळासाहेब जसं एक मोठं नाव बाबासाहेब, त्यावेळेस ज्यांनी आपल्याला प्रेरणा दिली, आपल्याला एक संविधान दिलं, त्याचबरोबर खऱ्या अर्थाने आजच्या जगात, आजच्या युगात खऱ्या अर्थाने जर आपल्याला मानाने जगायला शिकवलं असेल तर बाळासाहेब एक नाव आहे. आणि त्यामुळे त्यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन त्यांचा यंदाचा जन्मोत्सव आपण क्रीडा महोत्सव, जन्मोत्सव अर्थात क्रीडा महोत्सव ही संकल्पना घेऊन आम्ही यावेळेस थोडंसं क्रिकेट 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 गाठल्यात बरंच होतं, म्हणून यावेळेस आम्ही क्रीडा महोत्सव 8 दिवसाचा भरगच्च क्रीडा महोत्सव गाठल्याच्या गाठला गावदे क्रीडांगणमध्ये सुरू करत आहोत. 17 तारखेला याचं उद्घाटन असेल. 17 तारखेला अपंग क्रिकेट स्पर्धेचं आयोजन तिथे करण्यात आलेलं आहे. मुंबईत जवळजवळ 28 अपंग संघ आहेत, त्यातले 8 निवडक संघ आपण त्या दिवशी 17 तारखे रोजी खेळवणार आहोत. त्याचबरोबर रिदम जिमनॅस्टिक आणि ॲरोबिक्स, ज्याची आज खरं म्हणजे योगाच्या पाठोपाठ योगानंतर ॲरोबिक्सला एवढं महत्त्व आलेलं आहे, पण तो नक्की प्रकार काय आहे हे आपल्या सामान्य लोकांना समजत नाही की तो खेळ प्रकार काय आहे. त्यामुळे रिदम जिमनॅस्टिक ॲरोबिक्स या स्पर्धा आम्ही 18 तारखेला, आणि तुम्हाला सांगायला अभिमान वाटेल की या स्पर्धांचं उद्घाटन आदित्यजी ठाकरे यांच्या हस्ते होत आहे.
अपंग क्रिकेट टूर्नामेंट चे उद्घाटन मुंबई च्या उपमहापौर यांच्या हस्ते होत आहे. त्याचबरोबर मलखांब स्पर्धा आपल्या खऱ्या महाराष्ट्रातल्या मातीमध्ये जसं कबड्डी खो खो कुस्ती याकडे बघितलं जातं तसेच मलखांब या मलखांब स्पर्धेला सुद्धा आपण 19 तारखेला आम्ही आमच्या इथे घेत आहोत. आणि त्याचबरोबर महाराष्ट्राची खरी स्पर्धा खरा खेळ असेल तर तो कबड्डी आणि कबड्डी या स्पर्धा आम्ही राज्यस्तरीय घेत आहोत. यंदा राज्यस्तरीय स्पर्धा आणि या स्पर्धेचं उद्घाटन मुंबईचे महापौर हरेश्वरजी माणेश्वर यांच्या हस्ते होत आहे. मी आपल्याला जय महाराष्ट्र आणि शिवराम नायडू तसेच आमचे मित्र कैलास आरवडे यांच्या वतीने आपण सुद्धा विनंती करेन की आज दिवसाचा क्रीडा महोत्सवाचा लाभ आपण घेतला तर मला फार बरं वाटेल. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. धन्यवाद अनिल सर आणि नेहमी क्रीडाला प्रोत्साहन देणारे अनिल सर या ठिकाणी एक क्रीडा महोत्सव म्हणून या ठिकाणी आपल्या सगळ्यांना निवेदन करतायत. खूप खूप धन्यवाद पुन्हा चंदू सर तुमच्याकडे की या ठिकाणी सामन्याला पुन्हा आपण सुरुवात करू. आपल्यामध्ये पुन्हा एकदा सांगण्यामध्ये आनंद येतोय म्हणजे धन्यवाद. त्या ठिकाणी शिवसेनाचे लोकप्रिय कार्यसम्राट नगरसेवक अनिल पाटणकर साहेब या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित झाले आणि आगामी काही कालावधीमध्ये त्यांच्याकडून क्रीडा महोत्सव देखील आयोजित करण्यात येतोय. त्यासाठी देखील त्यांना खूप खूप शुभेच्छा. तर चालू सामना आपण पाहतोय. एका बाजूला जॉर्ज कल्याण दुसऱ्या बाजूला शिवनेरी. आपण स्पर्धा पाहतोय शुभम प्रतिष्ठानचे जय महाराष्ट्र मित्रमंडळाच्या माध्यमातून. तर या ठिकाणी सिल्वर स्पोर्ट्सचे मालक रमेश भाई यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. सिल्वो बॅट आपण पाहिली, सिल्वो टी शर्ट आपण सातत्याने गेले कित्येक वर्ष पाहतोय. तर सिल्वो स्पोर्ट्सचे मालक या ठिकाणी रमेश भाई यांचं या क्रीडा नगरीमध्ये आगमन होत आहे. तर असं क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आणि ज्यांनी मात्र टेनिस क्रिकेटमध्ये एक वेगळा अध्याय लिहिला गेला ज्या सिल्वो स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्या सिल्वो बॅटचे सिल्वो स्पोर्ट्सचे मालक रमेश भाई यांचं या ठिकाणी क्रीडा नगरीमध्ये आगमन होत आहे. हार्दिक असं स्वागत. त्यांचा देखील आज विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून होणार आहे. रोहन चिले स्ट्राईकवर आहे. नॉन स्ट्राईकवर राहुल सुरवाडे लॅबो. सागर गोलंदाजी मार्गवर रोहन चिले. सध्याच्या घटनेला जर पाहिलं तर मुंबईतील आणि अंडरआर्म क्रिकेट जगतातील नामवंत खेळाडूंमध्ये ज्या फलंदाजाचं नाव घेतलं जातं तो स्ट्राईकवर फलंदाजीसाठी रोहन चिले. तर नॉन स्ट्राईकला लॅबो पाहायला मिळतोय राहुल सुरवाडे. हा चेंडू कवरच्या क्षेत्रात चुलावण्याचा प्रयत्न. 37 धावांचं मोठं लक्ष समोर घेऊन मात्र सलामीची जोडी मैदानात उतरली आहे. एका बाजूला रोहन आणि दुसऱ्या बाजूला राहुल. तर राहुल सुरवाडे अर्थातच लॅबो जो स्ट्राईकवर फलंदाजी आलाय या फलंदाजाने गतवर्षीच्या हंगामात 6 चेंडू 6 चौकार आणि यावर्षी वायकट्टा स्पर्धेत 7 चेंडू 7 चौकारांची मालिका ज्याने खेळली तो मात्र स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला या लॅबोला पाहण्यासाठी क्रीडा रसिक सातत्याने मैदानात येत असतात. तोच राहुल सुरवाडे बॅटिंगसाठी सज्ज होतोय. समोरच्या दिशेने चेंडू टलवण्याचा प्रयत्न सुदैवी ठरतोय कारण चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातातून निसटला जातोय. धावाची संधी जरूर झाली होती परंतु धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. जॉर्ज कल्याणच्या यशाची प्रमुख कारणं काय असतील तर त्यांची गोलंदाजी लॅबो रोहन चिले आणि सुनील विश्वकर्मा यांची फलंदाजी. तर पाहूया आज या फलंदाजीला शिवनेरी संघ थांबवतोय का कारण 37 धावांचं एक लक्ष त्यांच्या समोर दिलंय. शुभम प्रतिष्ठानची स्पर्धा आज मात्र ज्यांचा ज्यांचा सन्मान होणार आहे त्यापैकी धनंजय तोंडवलकर सरांचं आगमन झालंय, हनी पटेल सरांचं आगमन झालंय, रमेश भाईंचं या ठिकाणी आगमन झालंय आणि युनिटचे आसिफभाई यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल आसिफभाई आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. पुढचा चेंडू वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न. विकेटचा पाता या ठिकाणी आगमन होत आहे. आसिफ युनिट सीसी या संघाला मी अधिराज्य गाजवताना देखील पाहिलंय. पैकी आसिफ यांचं या ठिकाणी आगमन होत आहे कारण घाटकोपरची 1 लाखाची स्पर्धा मॅन ऑफ द सिरीजचा फ्रीज आम्ही 2 वर्षापूर्वी आसिफ यांना घेताना पाहिलंय आणि एक वेगळी शैली आसिफ यांची. बऱ्याच दिवसानंतर हे सर्व एकमेकांना भेटत आहेत देखील. आसिफ भाई, अनिप भाई, रमेश भाई या ठिकाणी आहेत, धनंजय आहेत
हे सर्व सनी तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, कारण या सर्व दिग्गज खेळाडूंना पुन्हा एकदा व्यासपीठावर पाहण्याची संधी, पुन्हा एकदा एकत्र आणण्याची संधी शुभम प्रतिष्ठानने आणि जय महाराष्ट्र मित्रमंडळाने केली आहे. आणि हा सोहळा, असे सोहळे वारंवार रंगत नाही, खूप कमी वेळा रंगताना पाहायला मिळत असतात. तर महाराष्ट्र राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त शरद बाबळे सरांचं देखील या क्रीडानगरीमध्ये आगमन होत आहे. त्याचबरोबर जितेंद्र निमकर सरांचं देखील या ठिकाणी आगमन झालं आहे. हार्दिक असं स्वागत. सुनील विश्वकर्मा गांगुली. आलेल्या मान्यवरांचं स्वागत. आणि मैदानात दाखल होतोय कल्याणची रन मशीन अर्थातच सुनील विश्वकर्मा उर्फ गांगुली. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर पिची केला जातोय. अधिक वेगवान पद्धतीचा सागरचा हा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. चेंबूर नाक्याचा असणारा हा संघ शिवनेरी, पाहूया काय करमत करतोय. शिवनेरी गडावरच मात्र छत्रपती शिवरायांचा जन्म झाला होता आणि तेच नाव पद्धतीचं धारण केलं आहे या शिवनेरी संघाने. पाहूया आज इतिहास घडवला जातोय का शुभम प्रतिष्ठानच्या या स्पर्धेमध्ये, जय महाराष्ट्र मित्रमंडळाच्या स्पर्धेमध्ये. सुनील विश्वकर्मा स्ट्राईकवर आलाय. 37 धावांचं लक्ष दिलेलं आहे कल्याण संघासमोर चेंबूरच्या शिवनेरी संघाने. तर विनंती आहे वैभव वाघमारे सर, आपण देखील व्यासपीठावर यायचंय, मंचकावर स्थानापन्न व्हायचंय. स्वाईट चेंडू घोषित केला जातोय. व्हाईट बॉल. षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 8 धावा धावफलकावर. चालू असताना सामना जॉर्ज इलेव्हन कल्याण वर्सेस शिवनेरी चेंबूर यांच्यातील लढत आपण पाहतोय. आणि चालू सामना झाल्यानंतर देखील आपल्याला अजूनही 4 सामने खेळवायचे बाकी आहेत. याकडे पंचं लक्ष वेधतोय, कारण 8 जवळपास वाजलेले आहेत आणि त्या वेळेची देखील दखल घ्या, नोंद घ्या. हॅलो हॅलो मान्यवरांची मांदी आणि पाहायला मिळते आणि त्यांच्या उपस्थितीत सुरू असणारा सामना क्रिकेटचा अंडरआर्म क्रिकेटच्या स्वरूपामध्ये शुभम प्रतिष्ठानच्या माध्यमातून जय महाराष्ट्र मित्रमंडळ आयोजित अर्थातच शिवरामजी नायडू सनी धोत्रे यांच्या माध्यमातून आयोजित असणारा हा करंडक आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज दाखल होतोय. निरंजन गोलंदाजीसाठी दाखल होतोय. यावर्षी याच निरंजनने श्री सिद्धी पॅकर चषकातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा मान मिळवलेला आहे. गोलंदाजी मार्गावर दाखल होतोय. प्रतिष्ठान आयोजित जय महाराष्ट्र मित्रमंडळ, ही भव्य अंडरआर्म स्पर्धा क्रिकेट स्पर्धा, सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत. मंचकावरील उपस्थित सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत. आठ धावा धावफलक्यावर झाले आहेत. निरंजन राहुल सुरवाडे फलंदाजीसाठी सज्ज झालाय.
पुढे सरसावर चेंडू डोलवण्याचा प्रयत्न राहुल सरवाडे बाद होतोय माघारी फिरवतोय महत्त्वाच्या दोन खेळाडू माघारी परततायत आणि कुठेतरी पहिला षटक संपल्यानंतर दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीला निरंजनचा सुंदर चेंडू पाहायला मिळाला. राहुल सुरवाडे एका मोठा फटका मारण्याच्या मोहात पडताना पाहायला मिळाला आणि माघारी परततोय तंबूच्या दिशेने. दोन धक्के बसतायत या ठिकाणी जॉर्ज कल्याण या बलाढ्य संघाला. तर पाहूया शिवनेरी संघ आता मात्र कुठेतरी खात्रीत पकडण्याच्या प्रयत्नात असणार आहे तो जॉर्ज कल्याणला. पाहूया ही जी पकड मिळवली आहे ती आणखी घट्ट केली जाते की यापुढील कालावधीमध्ये ती सैल होते कारण फलंदाजीसाठी मैदानात दाखल झाला आहे. या चेंबूर नगरीच्या माहुल कोळीवाड्यातील खेळाडू अरविंद तांडेल फलंदाजीसाठी मैदानात दाखल झालाय. मंचावर उपस्थित सर्व मान्यांचे हार्दिक स्वागत. तसेच जम्बो संघाचे नामवंत खेळाडू वैभव अकबारे सर यांचे या ठिकाणी आगमन झाले. हार्दिकाचं स्वागत. MUCC संघाचे नामवंत खेळाडू हणीबाई पटेल या ठिकाणी आगमन झालेत. हार्दिक स्वागत. युनिट संघाचे नामवंत खेळाडू आसिफबाई या ठिकाणी उपस्थित झालेत. हार्दिक स्वागत. भटवाडी तसेच आनंद सागर संघाचे नामवंत खेळाडू या ठिकाणी धनंजय तोंडवलकर दाखल झालेत त्यांचं स्वागत. आणि सिल्वो स्पोर्ट्सचे मालक रमेशभाई यांचं देखील स्वागत. शुभम प्रतिष्ठानतर्फे शरद वाबळे सर यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत. ॲथलेटिक्समध्ये आणि PT चे सर म्हणून या ठिकाणी ओळखले जातात हे जी बालगोपाळ मंडळ बसले आहेत जे या ठिकाणी वाजवत आहेत ती देखील त्यांचे शिक्षक असे राहिलेले आहेत. आणि हेच आपण पाहतो की सर्वप्रथम अंडरम क्रिकेटमध्ये लाईव्ह वाद्यवृंद हे जर या ठिकाणी साजरं होत असेल ते म्हणजे शुभम प्रतिष्ठानच्या या ग्राउंडवर. चंदू सर हा मान मात्र या स्पर्धेला जातोय कारण अंडरआर्म क्रिकेटमध्ये हा पहिलाच प्रयोग असेल. तर एकदा जोरदार टाळ्या सर्व बालगोपाळांसाठी झाला पाहिजे ज्यांनी मात्र ही स्पर्धा कारण अंडरआर्म क्रिकेटमध्ये हे देखील होऊ शकतं हे सनी धोत्रे आणि शिवरामजी नायडू यांनी दाखवून दिलंय. जय महाराष्ट्र मित्रमंडळाने दाखवून दिलंय आणि शुभम प्रतिष्ठानने दाखवून दिलंय. तर अतिशय बालगोपाळांचा सुरेख कार्यक्रम या ठिकाणी. अधिक वेगाने चेंडू कव्हरचा क्षेत्ररक्षक भेट होतोय 4 धावांसाठी. धन्यवाद. तर चौकाराच्या रूपात मात्र धावफलक पुढे जातोय. 12 धावांवर धावफलक जाऊन पोहोचतोय. अतिशय सुरेख फटका अरविंद तांडेलच्या बॅटमधून पाहायला मिळाला. अरविंद विषयी सांगायचं झालं तर चेंबूरच्या काही संघांमधून जरूर खेळलाय. माहुलचा गणेश इलेव्हन माहुल संघातून क्रिकेट खेळलाय. त्याचबरोबर झुंझुनवाला महाविद्यालयासाठी देखील लेदर बॉलचं क्रिकेट. आणि नक्कीच जय महाराष्ट्र संघातून अंडरआर्म क्रिकेट देखील सुरुवात त्याने केलेली आहे आणि तो मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून चौकार या ठिकाणी त्याला पाहायला मिळतोय. माहुलचा आणखीन एक खेळाडू गणेश देखील या ठिकाणी उपस्थित आहे. माहुलचे कालपंच हेमंत कोळी सर देखील पाहायला मिळाले. तर प्रेक्षकांची गर्दी मात्र हळूहळू वाढू लागली आहे. जसजशी स्पर्धेतील पुढे जाते रंगत वाढते आणि नक्कीच या क्रीडा स्पर्धेचा आनंद द्विगुणित होताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेचे क्षणचित्र आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी याची दही याची डोळा तमाम क्रिकेट चाहते उपस्थित झालेले आहेत या क्रीडानगरीमध्ये. तर पुढचा चेंडू घेऊन निरंजन अरविंद तांडेलसाठी 37 धावांचं लक्ष. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू डोलावण्याचा प्रयत्न होतोय अरविंद तांडेलचा परंतु टपा पडल्यानंतर चेंडूने थोडंसं वळण घेतलं. एका धावाने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. शुभम प्रतिष्ठान सुनील विश्वकर्मा गांगुलीविषयी सांगायचं झालं तर अतिशय शांत डोक्याने फलंदाजी करतो. जे डोक्यावर परफेक्ट ठेवावा त्या पद्धतीने परंतु मायनर चेंडूवर प्रहार जरूर करतो. कॅल्क्युलेशनचं क्रिकेट जॉर्ज संघामध्ये खेळणारा खेळाडू म्हणजे गांगुली. तर पाहूया शिवनेरी संघाने देखील मात्र अति जबरदस्त कामगिरी या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रीतम मस्के ब्लॅक अँड व्हाईट स्पोर्ट्सचे मालक प्रशांती पाटील आणि प्रीतम मस्के यांचं आज सुरेख कामगिरी राहिलेली आहे. ओळखतो अरे हां बरं आले रे बिना ओळखतो मला ओळखतो.
तर सुनील विश्वकर्मा ट्राई पर येताना पाहायला मिळत आहेत. निरंजन तर चालूच असलेला सामना चेंबूर आणि कल्याण या दोन उपनगरांमध्ये प्रचंड गर्दीमध्ये प्रेक्षकांच्या शुभम प्रतिष्ठानची ही स्पर्धा पाहायला मिळते आहे. या स्पर्धेचं वैशिष्ट्य मान्यवरांचा सन्मान, मान्यवर खेळाडूंचा सन्मान आज केला जाणार आहे, ज्यांनी अंडरआर्म क्रिकेटमध्ये खूप मोठा इतिहास घडवला, स्वतःच्या नावाचा दबदबा निर्माण केला, एक पिढी एक काळ गाजवला, त्या सर्व खेळाडूंचा सन्मान आज या ठिकाणी केला जाणार आहे. पुढचा शेड्यूल रिवासिफचा पटकमरने अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षकाने स्वतःला झोकून दिलं, परंतु दोन धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. अंडरआर्म क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण हा प्रमुख मुद्दा ठरतो. तर धावसंख्या जर पाहिली गेली तर जाऊन पोहोचली ती 15 धावांवर. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना सुनील विश्वकर्मा आणि त्याचबरोबरीने त्यांच्या जोडीने अरविंद तांडेल फलंदाजी करतायत जॉर्ज कल्याणसाठी. कल्याणचा सुनील विश्वकर्मा आणि माहुल कोळीवाड्याचा अरविंद तांडेल फलंदाजी करतायत. दिवसीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अपेक्षित स्थळी चेंडू जरूर लागला नाहीये, परंतु एक धाव घेण्यात यशस्वी होत आहेत फलंदाज. धावसंख्या एकने पुढे सरसावली. 16 धावांवर धावपळे जाऊन पोहोचतोय. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. अरविंद तांडेल धावसंख्या जर पाहिली तर 16 जाते, 37 धावांचं लक्ष, 21 धावा अजूनही मांडवायच्या विजयासाठी. 13 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहे. 13 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. निरंजन ज्या गोलंदाजाने यावर्षीची अक्षरशः गाजवलेली आहे श्री सिद्धी पॅकर स्पर्धा, तो पाहूया काय करावत करतो. या महत्वपूर्ण चेंडू घेऊन गोलंदाजी मार्गावर दाखल होईल अरविंद तांडेलसाठी. निरंजन जॉर्ज 11 कल्याण वर्सेस सामना सुरू आहे तो शिवनेरी चेंबूर. पुढचा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येत आहेत लॉंगॉनचे, अडवत आहेत चेंडू सागर. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाणार आहे. धावसंख्या जर पाहिली दोन षटकांच्या समाप्तीनंतर झाली ती 17 आणि दोन षटकांच्या मध्ये धावांची आवश्यकता आहे ती 20 धावांची. 12 चेंडूंचा खेळ झाला आहे, 17 धावा झालेले आहेत आणि 12 चेंडूमध्ये 20 धावा पडवायच्या आहेत. महत्वाचा फॅक्टर दोन खेळाडू माघारी परतलेले आहेत महत्वाचे, राहुल सुरवडे लॅबो आणि रोहन चिले. तर मैदानामध्ये सुनील विश्वकर्मा गांगुली आणि त्याच्या बरोबरीने अरविंद तांडेल ही जोडी मैदानात आहे जॉर्ज कल्याणसाठी. तर स्थानिक क्रिकेटला म्हणजे टेनिस बॉलचं ओव्हरआर्म क्रिकेट असेल आणि अंडरआर्म क्रिकेट असेल, गेली 30-35 वर्ष प्रोत्साहन रमेशभाईंच्या माध्यमातून दिलं जात आहे, सिल्वर स्पोर्ट्सच्या माध्यमातून दिलं जात आहे. नवनवीन खेळाडू ज्यांनी ज्यांनी चांगला परफॉर्मन्स दिला त्याला मात्र आवर्जून सिलोची बॅट, सिलोचा ट्रॅक, सिलोचं टी शर्ट दिलं जातं आणि नक्कीच एक खेळाडूसाठी अभिमानाची गोष्ट असते. आणि ते मात्र या ठिकाणी उपस्थित झाले त्या क्रीडा स्पर्धेसाठी खास आवर्जून. रमेशभाई आपलं पुनश्च एकदा हार्दिक 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 असं स्वागत. टेनिस क्रिकेट आता एका वेगळ्या उंचीवर गेले रमेशभाई, जो प्रवास तुम्ही गेल्या आठवड्यात सांगितला 50 वर्षाचा टेनिस क्रिकेटचा, आणि आता जर पाहिलं तर अंडरआर्म क्रिकेट देखील तुम्ही पाहताय. दरवर्षी प्रत्येक स्पर्धा नवनवीन काहीतरी आणण्याचा प्रयत्न केला जातोय. कुणाला वाटले नसेल एक वेळेस अंडरआर्म क्रिकेटचं एवढं सुंदर आयोजन होऊ शकतं आणि ते मात्र सनी धोत्रेंनी करून दाखवलेलं आहे. दिग्गज खेळाडूंचा सन्मान या ठिकाणी केला जातोय, ज्यांनी काळ गाजवला एक
अर्थातच जम्बो संघ असेल, त्याचबरोबरीने झपाटा संघ असेल, आनंद सागर असेल, जॉली फ्रेंड असेल, रिलायन्स असेल, या सर्व संघांना बालमौन असेल, श्री सिद्धी पॅकर्स असेल, MUCC असेल, युनिट असेल, या सर्व खेळाडूंना मात्र नक्कीच तो सगळा काळ आज या ठिकाणी जिवंत होणार आहे. पुन्हा एकदा काही करायचे, कारण यानंतर चार मॅच आहेत. दोन्ही अंपायर्स पंच ताकीद द्या, कारण अजूनही चार मॅच बाकी आहेत, आपल्याकडे वेळ कमी आहे. महेश वैयक्तिक पहिला आणि संघासाठी, मनीष पुढचा चेंडू, एक आकडी हा कोलो टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी झाला होता. मनीषचा हा चेंडू, संघाची धावसंख्या जर पाहिली तर अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू असताना ते 11 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्गवर मनीष शिवनेरी संघासाठी, तर फलंदाजी करतायत जॉर्ज 11 कल्याण संघासाठी सुनील विश्वकर्मा उर्फ गांगुली. पुढचा चेंडू समोरच्या दिशेने, सुनील विश्वकर्मा ब्रँडेड फटका. आणि चौकार या ठिकाणी लगावला जातोय. फुलटॉसचा चेंडू होता, त्याचा फायदा घेतला सुनील विश्वकर्माने आणि समोर जवळच असणारी सीमारेषा त्याच्यामध्ये परावर्तित केला. धावसंख्या 4 पुढे सरकली, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 धावांवर, धावफलक जाऊन पोहोचतोय. धावसंख्या पुन्हा एकदा 1 पुढे जाताना पाहायला मिळेल. धावसंख्या 1 पुढे जाते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 धावांवर, धावफलक जाऊन पोहोचतोय. 37 धावांचं लक्ष समोर असताना हवी, अजूनही 14 धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहे आणि चेंडू शिल्लक असणार आहेत ते 9 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. नऊ चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी मनीष अरविंद तांडेलसाठी गोलंदाजी करतील. तर पाहूया शुभम प्रतिष्ठानची ही स्पर्धा, महत्वपूर्ण असा सामना. चालू सामन्यातील विजेता लगेचच ओंकार मराठ संघाबरोबर खेळताना पाहायला मिळेल. लोटप्याचा चेंडू समोरच्या दिशेने, चेंडू टोलवण्याचा प्रयत्न होतोय. धावसंख्या 1 पुढे सरकेल, धावसंख्या 1 पुढे जाऊन, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 धावांवर. पुन्हा एकदा मनीष दाखल होत आहेत गोलंदाजी मार्गवर. दिग्गज खेळाडूंचं या ठिकाणी आगमन, मान्यवर खेळाडूंचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मान्यवरांचं आगमन होत आहे, प्रेक्षकांची गर्दी मैदानाच्या चोहो बाजूने पाहायला मिळते. सुंदर आयोजन. पहिली दोन पर्व जर पाहिलं तर ओव्हरऑल क्रिकेटमध्ये ही स्पर्धा आपण पाहिली आणि तिसऱ्या पर्वामध्ये शुभम प्रतिष्ठान अंडरआर्म स्पर्धा पाहतोय आपण. हा चेंडू अधिक वेगाने, परंतु व्हाईट बॉल प्लस 4 धावा, बोनस होते 5 धावांचा कल्याणसाठी. धावसंख्या 5 पुढे गेले, धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 29 धावांवर. 8 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता कल्याण संघाला. ओंकार मलाड आपला संघ नाही या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे. चालू सामना संपतात लगेचच नाणेफेकीचा कौल केला जाईल. पुढचा चेंडू कोलवर टप्प्याचा, मिडविकेटच्या क्षेत्रात टोलावला जातोय. गांगुली सुनील विश्वकर्मा. जर रोहन चिले आणि राहुल सुरवडेच्या बाद झाल्यानंतर या सामन्याची सर्व सूत्र आपल्या हातात घेतली सुनील विश्वकर्माने आणि सुंदर कामगिरी करताना पाहायला मिळतोय, ज्यासाठी तो प्रसिद्ध आहे. Thank you.
तर धावसंख्या जर पाहिली गेली तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते विजयासाठी धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलेलं आहे. धावसंख्या 31 अजूनही चेंडू शिल्लक आहेत ते 6 आणि 6 चेंडू 6 धावांची. विकी पुरे यांचं देखील या ठिकाणी आगमन होतं आहे. हार्दिकचं स्वागत. पॅशन स्पोर्टचे सर्वेसर्व विकी मोरे यांचं या ठिकाणी आगमन होतं आहे. हार्दिकचं स्वागत. मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालं. एका बाजूला पाहिलं तर शरद वाबळे सर आहेत, डॉक्टर जितेंद्र लिंगकर सर आहेत, मुंबई महानगर क्रीडा पुरस्कार विजेते, महाराष्ट्र राज्य क्रीडा पुरस्कार विजेते शरद वाबळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मान्यवरांची मानदी आणि पाहायला मिळते. तर 6 चेंडूत 6 धावांची आवश्यकता विजयासाठी जॉर्ज इलेव्हन कल्याण संघाला. 37 धावांचं लक्ष पार करत असताना 3 षटकं झालेली आहेत. 31 धावांपर्यंत मजल मारली आणि शेवटचे 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. शुभम प्रतिष्ठानची जय महाराष्ट्र मित्रमंडळाची स्पर्धा आपण पाहतोय. व्यासपीठावर मान्यवरांची मानदी आणि आज या क्रीडा स्पर्धेच्या अंतिम दिवशी आपण पाहतोय. एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न. सिमरच्या दिशेने चेंडू वाटचाल करतो आहे. 5 धावांचा बोनस होतो आहे. एका धावेची आवश्यकता विजयासाठी असणार आहे. विजयाच्या समीप जाऊन पोहोचलाय. अरविंद तांडेलची सुंदर फलंदाजी, सुनील विश्वकर्माची तेवढीच चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आणि विजयाच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचलाय संघ. तर हा चेंडू पुन्हा एकदा चौकारामध्ये परावर्तित केला जातोय. अरविंद तांडेल आणि मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरतोय. सुंदर फलंदाजी प्रात्यक्षिक दाखवणारा आणि मॅन ऑफ द मॅच पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. अरविंद तांडेल मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरतोय. सुरेख प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवले गेले. अरविंद तांडेल मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचे मानकरी आणि मी रमेशभाई सिल्वर स्पोर्ट्सचे मालक त्यांना विनंती केलेला हा पुरस्कार आपण प्रदान करायचा आहे. वाबळे सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. शुभम प्रतिष्ठान मेमोरियल ट्रॉफी आयोजक जय महाराष्ट्र मित्रमंडळ आणि या ठिकाणी विशेष उपस्थिती लागली ती म्हणजे वाबळे सर चेंबूर स्कूलचे एक मान्यवर.